तुळजापूर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, तिच्या नावानं हे जे गाव आहे आज तुळजापूर या नावानं ओळखलं जातं. मात्र ज्यावेळेस आपण प्राचीनचे संदर्भ पाहतो तर त्यावेळेला त्या गावाचं नाव दिसते आपल्याला चिंचपूर. याचं कारण असं आहे की जो आपण परिसर पाहतोय, हा जो पाटीलांच्या मंदिराच्या आपण समोर सोडतो, तर हा जो परिसर आहे तर इथं प्राचीन कालखंडामध्ये पूर्णपणे चिंचेचं झाड होतं, ज्याला आपण चिंचपण म्हणायचं. त्यामुळं या गावचं मूळचं जे नाव आहे तर ते चिंचपूर आहे. ज्या ठिकाणी तुळजाभवानीचं वस्तीस्थान निर्माण झालं, कालांतरानं इथं तुळजाभवानीचा निवास आहे. आणि तुळजाभवानी म्हणजे कोण तर जी भक्ताच्या हाकेला त्वरित जाऊ धावून जाते, ती धावून जाणारी ती त्वरिता, त्वरितावरून तुळजा, तुळजावरून तुळजा, आणि जिथं तुळजेचं स्थान आहे त्याच्यावरनं तुळजापूर हे नाव पडलं. तर ह्या अनुषंगानं आपण तुळजापूरचं प्राचीन जे नाव आहे तर ते आहे चिंचपूर. इथं पूर्णपणे या गावाला चिंचचं वन होतं, चिंचची झाडं होती, म्हणून याचं नाव चिंचपूर.